नमस्कार, मी ऋषी देसाई. निवडक सुखवार्तामध्ये आपलं स्वागत. मुंबईतल्या मुलुंडजवळची फिल्टरपाडा झोपडपट्टी, इथे राहणाऱ्या सगळ्यांचीच परिस्थिती तशी बेताची. अशा परिस्थितीत शिकून मोठं व्हायचं हे तसं कठीणच, पण इथेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला सापडला एक शास्त्रज्ञ. तो लवकरच इस्रोमध्ये रुजू होणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, 4, 5, 6. आभाळाचा वेध घेणारं असंच एक स्वप्न प्रथमेशनं पाहिलं आणि जिद्दीच्या जोरावर ते पूर्ण केलं. मुलुंडजवळच्या फिल्टरपाड्यात राहणाऱ्या प्रथमेशनं थेट इस्रोमध्ये झेप घेतली आहे. फिल्टरपाड्यातल्या 10x10 घरात राहून थेट आकाश कवेत घ्यायला निघालेला हा आहे प्रथमेश. तू अगदीच सामान्य आहेस, उगाच इंजिनिअरिंग करू नकोस असा सल्ला अनेकांनी दिला, पण त्याकडे दुर्लक्ष करत प्रथमेशनं त्याची वाटचाल सुरू ठेवली. त्याच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर प्रथमेश आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवडला गेलाय. पप्पांना सांगितलं की मला एक वर्ष हैदराबादला जाऊ देत, या वर्षी मी सगळ्या एक्झाम क्रॅक करणार. अगदी भारतात एक जरी जागा आहे ते माझ्या नावे असणार, 10,000 जागा असेल. कारण काय लागतं सिलेक्शनला? एक जागा, 100 जागा, 1,000 जागा, तुम्हाला एकच जागा हवी सिलेक्शनसाठी. मग जर तुमचं प्रिपेरेशन त्या लेवलपर्यंत पोचलेलं आहे, तुम्हाला काहीच गरज नाही आहे. कॉम्पिटिशन ही स्वतःची आहे, स्वतःसोबत, इतरांसोबत नाही आहे. तुम्ही स्वतःला बीट करता प्रत्येक वेळी. जेव्हा ठरवताना तुम्ही की मला काहीतरी अचीव करायचं आहे, तेव्हा तुमचं कॉम्पिटिशन स्वतःसोबत ठेवा. तुम्ही स्वतःला बीट करत जाता आणि तुम्ही एक लेवल वाढत जाता, मग तेव्हा तुमचा सक्सेस हा टार्गेट नसतो, एक्सेलन्स हा टार्गेट असतो. जेव्हा तुमचा एक्सेलन्स टार्गेट असतो, तेव्हा तुमच्या हातात सगळे जॉब्स असतात. प्रथमेशचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. प्रथमेशनं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली, त्यानंतर शास्त्रज्ञ होण्यासाठी विविध परीक्षा दिल्या आणि आता थेट तो इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणूनच रुजू होणार आहे. 3 वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी मी शिकून गेलो. हा स्ट्रगल तुम्हाला एवढी स्ट्रेंथ देईल की पुढचे येणारे 30-40 वर्ष तुम्ही एकदम प्रखरतेने ह्या देशाची सेवा करायला तयार व्हाल. तर तयार होण्यासाठी स्ट्रगल करा. इथे बाय चॉईस या, बाय ऑप्शन येऊ नका. मोस्ट ऑफ द जे प्रिपेअर होत आहेत लोकं, ते बाय ऑप्शन येत आहेत. कारण ज्या पद्धतीने कॉलेजमधून मुलं बाहेर निघतात आणि मार्केट्समध्ये जॉब अवेलेबल आहेत, त्या पद्धतीने ते बाय ऑप्शन प्रिपेरेशन करतात, बाय चॉईस प्रिपेरेशन करत नाही. जेव्हा तुम्ही बाय चॉईस प्रिपेरेशन कराल, तेव्हा तुम्ही त्या पोस्टसाठीच बनलेला आहात. प्रथमेशच्या घरची परिस्थिती अगदीच जेमतेम, त्यात यशाचं हे शिखर गाठणं सोपं होतं. प्रथमेशच्या आईवडिलांनी वेळोवेळी काटकसर केली, पण प्रथमेशच्या स्वप्नाला बळ दिलं. आज त्याचं सार्थक झाल्याचा आनंद त्या माऊलीच्या चेहऱ्यावर आहे. तू भरपूर प्रयत्न करून यश मिळवलं असं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या आपल्या मुलाला थोडं घडवावं आणि असं प्रयत्न करावा मग आणि यश मिळवावं, एवढीच माझी इच्छा आहे. माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला, वैज्ञानिक झाला, याचा मला खूप 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 अभिमान येत आहे की त्याने एवढं शून्यातून 10x10 खोलीमधून अभ्यास करून तो एवढा मोठा झाला याचं वाटलं नव्हतं. आणि याचा आनंद मला अतिशय झाला आहे, गगनात आनंद मिळेना असा माझ्या एका बाळाने नाव कमवलं, याचा मला फार फार गर्व आहे. आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही, त्यासाठी गगन भरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं असं वपू काळे म्हणायचे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी ज्याला गरुड झेप घ्यायची त्याच्यासाठी आकाशही खोजय हेच प्रथमेशनं दाखवून दिलंय. कौतुक त्याच्या जिद्दीचं आणि इस्रोतल्या त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. सुखवार्ताची पुढची बातमी नागपूरमधून. अभिषेकच्या आयुष्यात अनेक संकटं आली. पोलिओ झाला, पायालाही दुखापत झाली, पण त्यानं लक्षवेध साधलाच. सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है. अभिषेक ठावरे तिरंदाजी चमकणारा नागपूर मधला नवा तारा. रोके तुझको आंधियां, या जमीन और आसमां.
अभिषेकचा एक हात पोलिओग्रस्त आहे, पण तो दोन्ही हातांच्या मदतीनं धनुष्यावर बाण लावून ओढतो आणि लक्ष्याचा वेध घेतो. एक साल का तो नॉर्मली था, नॉर्मल बच्चों की तरह. मुझे एक दिन बुखार आया और उसके बाद मेरे घर वाले डॉक्टर के पास ट्रीटमेंट के लिए लेके गए, तो उन्होंने मुझे इंजेक्शन दिया. बाद में देखा मेरे हाथों का मूवमेंट नहीं होता है, तो उन्होंने मेडिकल में दिखाया कि बोले कि इनको पोलियो जैसे कॉज हुआ है. सो मेरे घर वालों को तो उस समय शौक ही लगा कि अच्छा ही था और ऐसे क्या हो गया. तो उन्होंने फिर मुझे नॉर्मल की तरह ही बिहेव करते हुए नॉर्मल स्कूल में ही मुझे पढ़ाई के लिए भेजा और वहाँ से खेलने की शुरुआत हुई मुझे. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे अभिषेकच्या उजव्या हाताला पोलिओ झाला. असं असतानाही अभिषेक मधला खेळाडू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. शाळेत असताना तो उत्तम धावपटू होता, त्यावेळी त्याच्या पायाला दुखापतच झाली आणि धावपटू होण्याचं त्याचं स्वप्न संपून गेलं. तरीही अभिषेक खचला नाही. संदीप गवई या दिव्यांग तिरंदाजाचा खेळ अभिषेकनं पाहिला. अभिषेकनं धनुष्य हाती घेतलं. बुलढाण्याचे तिरंदाजीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्याकडून अभिषेक धनुर्विद्या शिकला. दांतों से तीर खींचना बहुत ज़्यादा तकलीफ वाला खेल था. हम लोग जो दो हाथों से करते हैं उनको भी इतना वर्कआउट करना पड़ता है कि बहुत ज़्यादा. ये लड़का दांतों से खींच रहा है. हमने इस चीज़ के लिए, ये करने के लिए पहले अपना उसका एक दांत भी गवा दिया. अभी वो 50-60 पाउंडेज जो ओपन कैटेगरीज में लोग खींचते हैं उनसे भी ज़्यादा 60 पाउंडेज अभी वो खींच रहा है. अभिषेकच्या घरची परिस्थिती बेताची, मात्र आईनं अभिषेकला खेळासाठी कधीही पैसे कमी पडू दिले नाहीत. त्याच्यासाठी स्वतःचे दागिनेही त्या माऊलीनं गहाण ठेवले. मेरे लिए ऑप्शन उतना नहीं था. मेरे एक संदीप गवई करके है पैरा स्पोर्ट्स वाले, उन्होंने बताया कि वो भी आर्चरी करते कि आप दांतों से कर सको. वर्ल्ड में बहुत कम लोग हैं जो आर्चरी दांतों से करते हैं, तो आप कीजिए. तो हमने फिर इक्विपमेंट के लिए मेरे मम्मी ने फिर गोल्ड मॉर्गेज रख के इक्विपमेंट खरीदा. उसके बाद मैं आर्चरी की तरफ बढ़ा. तिरंदाजीमध्ये एकाग्रता आणि ताकदीचा कस लागतो हे सगळं अभिषेकनं दातांच्या मदतीनं साध्य करून दाखवलंय. अभिषेक आज केवळ पॅरास नव्हे तर ओपन गटातही एक उत्कृष्ट तिरंदाज म्हणून ओळखला जातो. शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीच्या प्रचंड मर्यादा असूनही त्या ओलांडून पुढे जाण्याचं धाडस अभिषेकनं दाखवलंय. त्याचा हा संघर्ष आणि यश अनेकांना प्रेरणा देणारं ठरणार आहे. मंगेश हस्तकसह अमर काणे, झी मीडिया, नागपूर. कचऱ्याचं करायचं काय या प्रश्नाचा शोध आता लोक आपापल्या परीनं लावत आहेत. असंच एक उत्तम उपक्रम राबवला आहे संगमनेरमधल्या खेडलेकर कुटुंबियांनी. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधल्या खेडलेकर कुटुंबियांचं हे घर. साधारणपणे इथे कचरा टाकू नका असा फलक घराबाहेर लावलेला असतो, पण इथे आपलं स्वागत होतं ते वेगळ्याच फलकानं. आपल्या घरातला ओला कचरा इथेच टाकावा असं इथे लिहिलंय. वैशाली खेडलेकर आणि डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं हे घर. हे अख्खं कुटुंबच पर्यावरणावर प्रेम करणारं. म्हणूनच आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरातला फळभाज्यांची साल, देठ, भुईमुगाच्या शेंगांची टरफल सगळं आणून एका ट्रेमध्ये टाकावं असं आवाहन करण्यात आलंय. त्या कचऱ्यापासून खत तयार केलं जातं. आमच्याकडे खरगट, समजा ओले भाज्या, निवडलेला ओला कचरा, साल काढलेले, ते टाकण्याला अशी जागाच नाही. आणि घंटा गाडीत टाकायचं म्हटलं की नको वाटतं. त्यासाठी आम्ही सगळेजण गल्लीतले खेडलेकरांच्या इथं जमा करतो आणि ते छान सुंदर अशी बाग केलेली आहे त्यांनी, त्याला ते खत म्हणून उपयोगी येतं. आम्ही आपल्या घरातील भाज्या वगैरे, निवडलेला कचरा, देवाचं वगैरे निर्माल्य सर्व काही खेडलेकर ताईंच्या घरी आणून टाकतो. त्यांनी वर सुंदर अशी बाग तयार केलेली आहे, त्याला त्या खत म्हणून त्याचा वापर करतात. आम्ही घरातला कचरा, आमचा ओला सुका कचरा आम्ही घेऊन येतं खेडलेकरांच्या इथे आणून ठेवतो. नंतर त्याचं खत बनवून ते बाग तयार केलेली त्यांनी, तिथे वरती वेगवेगळे झाडं या लावलेले आहेत, तर छान केलेलं आहे त्यांनी वरती.
वैशाली खेडलेकर हा कचरा कुजवण्यासाठी कोणतेही रसायन वापरत नाहीत. भातासाठी तांदूळ धुतल्यावर जे पाणी निघतं त्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकून मिश्रण बाटलीत बंद केलं जातं. एक दोन दिवसात हे मिश्रण कुजायला सुरुवात होते. या कुजलेल्या द्रावणाचा वापर करून ओला कचरा कुजवला जातो. साधारणपणे 1-1.5 महिन्यात हा कचरा कुजतो. हा कुजलेला कचरा कुंड्यांमध्ये भरून त्यात रोपं लावली जातात. एक कणभरही माती न वापरता या कुजलेल्या कचऱ्यात अतिशय उत्तम प्रकारे बाग फुलवता येते. मी असा विचार केला की कचरा ही समस्या नाही तर ती एक चांगली संधी आहे. त्या संधीचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. छान पद्धतीने एक पूर्णतः नैसर्गिक भाजीपाला फळं आपल्याला खायला मिळतात. आजकाल 100% नैसर्गिक काहीच मिळत नाही, परंतु आमच्या बागेमध्ये 1 आठवड्यामध्ये 4 ते 5 भाज्या आमच्या घरच्या नैसर्गिक रित्या पिकवलेल्या त्या आम्हाला खायला मिळतात. मला वाटतं हे खूप मोठं उपलब्ध आहे कचऱ्याची. त्यामुळे कचरा ही समस्या नाही तर ती संधी आहे आपल्यासाठी असं मला वाटतं. ओला कचरा ही खूप मोठी समस्या आहे. त्यात वेगळा असा आम्ही विचार केला की ओल्या कचऱ्यातून काहीतरी निर्माण करता येईल का. मग त्या अनुषंगाने आम्ही विचार करून माझ्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींशी मी बोलून विचार केला की ओल्या कचऱ्याचा आपल्याला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा आहे. कॅरेटमध्ये आणून टाकल्यानंतर तो कचरा सगळा एकत्र करून आम्ही वरती आणला आणि त्यातून ही छानशी आम्ही फळबाग फुलवली आहे. आज खेडलेकर परिवाराच्या बागेत मिरच्या, टोमॅटो, घोसाळ, शेवगा, वांगी, वालाच्या शेंगा, गवार, पालक असा पूर्णतः नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला आहे. याचबरोबर डाळिंब, चिक्कू, केळी, बोर, चिंच ही झाडं घराच्या गच्चीवर उगवली आहेत. कोणतंही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधं न वापरता फुलवलेली ही गच्चीवरची परसबाग संगमनेरकरांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर. आपल्या सोसायटीतल्या एखाद्या झाडावर मधमाशाचं पोळं दिसलं की साधारणपणे ते जाळून टाकलं जातं, त्यामुळे मधमाशाही नष्ट होतात. पण असं करू नका. मधमाशा या निसर्गातल्या महत्त्वाचा घटक आहेत. पुण्यातला एक तरुण हेच सांगण्याची धडपड करतोय. हा सगळा प्रयत्न आहे मधमाशांना वाचवण्याचा. मधाच्या निर्मिती व्यतिरिक्त मधमाशांचे बरेच फायदे आहेत, पण ते फारसे माहीत नसल्यामुळे मधमाशांना सर्रास मारलं जातं. परिसरात कुठेही मधमाशांचं मोहळ दिसलं की माशा चावतील या भीतीनं ते जाळून टाकलं जातं. मात्र मधमाशांना न मारता त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय पुण्यातला इंजिनियर अमित गोडसे. एकदा त्याच्या इमारतीत लागलेलं मधमाशांचं मोहळ जाळलेलं त्यानं पाहिलं. त्या क्षणी मधमाशांना वाचवायचं त्यानं ठरवलं. त्यासाठी त्यानं मधमाशा हाताळण्याचं खास प्रशिक्षण घेतलं. बी बास्केट एंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून मधमाशांची पोळं काढून त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं जातं. या माशा मी कॅप्चर करतो आणि पुण्यामध्ये बरेच लोक अर्बन फार्मिंग करतात, अर्बन टेरेस गार्डनिंग करतात, तर त्यांना मधमाशा लागतात परागीभवनासाठी. ठीक आहे, तर ह्यांनी 3 प्रकारच्या गोष्टी होतात. एक तर मधमाशा वाचतात, दुसरं ज्यांना मधमाशा नको आहेत त्यांना मधमाशांपासून म्हणजे मधमाशांपासून त्यांना मुक्ती मिळते, आणि ज्यांना मधमाशा हव्या आहेत परागीभवनासाठी त्यांना पीटी मिळते. असं हे जे विन 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 सिच्युएशन आहे, सगळ्यांना फायदा होतो. त्यांनी परागीभवनासारखं महत्त्वाचं काम मधमाशा करतात, त्यामुळे त्यांचा उपयोग अर्बन फार्मिंगसाठी केला जातो. मात्र याबाबत जागरूकता नसल्यामुळं मोहळातला मध काढला की मधमाशांना मारून टाकलं जातं. हे टाळण्यासाठी लोकांनाही तो विशेष प्रशिक्षण देतो. आमच्या बिल्डिंगमध्ये एक मोठं पोळं लागलं होतं. लोकांनी पेस्ट कंट्रोल कंपनीजना बोलवलं होतं आणि सगळ्या माशा मारून टाकल्या होत्या. तेव्हा मला फार खराब वाटलेलं की आपल्याला मध हवं आहे पण मधमाशा नको, हे कुठेतरी चुकीचं घडतं आहे. तर मी विचार केला की माशांमध्ये काम करायला हवं, तर मी थोडं रिसर्च केला कसं काम करू शकतो, काय करू शकतो. असं मला लक्षात आलं की अख्ख्या भारतामध्ये मधमाशा वाचवल्या जात नाही आहेत, सगळीकडे पेस्ट कंट्रोलने मारल्या जात आहेत. तर मी निश्चित प्रशिक्षण घेतलं आणि अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. नंतर पुण्यामध्ये मी सुरू केलं मधमाशा वाचवण्याचं काम. आता आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून कॉल्स येतात. अमित आणि टीमच्या कामामुळं आता नागरिकांमध्ये जागृती होती आहे, त्यामुळे या मोहिमेत आता नागरिकही सहभागी होत आहेत. कुठं जर मधमाशांचं पोळं दिसलं तर अमितच्या टीमला तिथं पाचारण केलं जातं. मधमाशांच्या जीवाला कोणताही धोका न पोहोचवता हे पोळं काढलं जातं आणि त्यांचं जतन केलं जातं. त्यांनी ते सगळं पोळ्याचं उघडून बघितलं
नंतर ते व्यवस्थित सगळं पोळं काळ माशा काहीही त्यांना दुखापत न होता अगदी अलगद बाजूला काढून त्यातली राणी माशी शोधली. त्यांच्याकडे त्या निळ्या पेट्या असतात, त्याच्यामध्ये 8 कप्पे असतात, त्याच्यामध्ये ती राणी माशी ते ठेवतात. म्हणजे सगळ्या माशा त्या राणी माशीला फॉलो करत ते पोळं रिकामं होतं आणि त्या पुन्हा सुरक्षित ठिकाणी हलवल्या जातात. म्हणजे अगदी सेफ पद्धत होती ही. पोळं काढण्यासाठी कमीत कमी 1000 रुपये घेतले जातात, पण त्यातून पोळंही नष्ट केलं जातं आणि मधमाशांचंही पुनर्वसन होतं. अमितनं आत्तापर्यंत 800+ मधाची पोळी काढून माशांचं संवर्धन केलंय, त्यामुळेच तो खऱ्या अर्थानं बी मॅन ठरलाय. पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. निवडक सुखवार्ताचा निरोप घेऊया लोककल्याणाच्या प्रार्थनेनं. अनाथा अशक्तासे उचलून घ्यावे ब्रिदा कारणे सज्जना निववावे न स्पर्शो कदात्या अहंकार वारा प्रभो प्रार्थना दे समस्ता नी